नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि लसी संदर्भात महत्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत. कारण देशात कोरोना लसीकरणाचा मार्ग आता मोकळा झालाय. भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींना आपत्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. सिरम आणि ऑक्सफर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेल्या कोवॅक्सिन या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. DCGI पत्रकार परिषद घेऊन ही महत्वाची माहिती दिली आहे. या दोन्ही वॅक्सिन अर्थात लशी पूर्णपणे सुरक्षित आहेत असं देखील DCGI म्हटलेलं आहे. या दोन्ही लशी 100% सुरक्षित आहेत. तर लस घेतल्यानं पुरुषांना नपुंसकत्व येतं असं म्हणणं, अशी अफवा खरं तर उठवली जाते आणि ते म्हणणं साफ चुकीचं आहे. अशा मूर्खपणाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये असं देखील DCGI VG सोमानी यांनी स्पष्ट केलंय. After adequate examination, the CDSCO has decided to accept the recommendations of the expert committee and accordingly, vaccines of Messrs. Serum and Bharat Biotech are being approved for restricted use in emergency situation and permission is being granted to Messrs. Cadila Healthcare for conduct of phase 3 clinical trial in India. तेव्हा लसीकरण नेमकं कसं होणार याबद्दल देखील सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे. बघूयात लसीकरण नेमकं कसं होणार आहे. निवडणुकीसारखीच लसीकरणाची तयारी करण्यात येणार आहे. तर संपूर्ण देशभरात निवडणुकीच्या वेळी जसे बूथ असतात तसे बूथ तयार करण्यात येणार असून 57,000+ अधिक जणांना प्रशिक्षण देण्यात आलंय, ज्याची ड्राय रन काल आपल्याला देशभरात झाल्याचं बघायला मिळालं. तर 719 जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल्याचीही माहिती मिळतीय. आत्तापर्यंत लस देणारे 96,000 स्वयंसेवक हे तयार करण्यात आल्याचं बघायला मिळतंय तशी माहिती देण्यात आली आहे. तर कोविशिल्ड ज्या लशीला मान्यता मिळालेली आहे ती कोविशिल्ड लस नेमकी कशी आहे ती आपण बघूयात. ऑक्सफर्ड ॲस्ट्राजेनकाच्या लशीची ही निर्मिती करण्यात आली असून वितरणासाठी करार करण्यात आला आहे आणि कोविशिल्ड असं या लशीचं नाव आहे. तर पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटकडून या लशीचं उत्पादन करण्यात आलं असून पुण्यात उत्पादन होत असल्यानं देशात वाहतूक करणं या लशीसाठी शक्य असणार आहे. त्यामुळे निश्चितच देशासाठी ही दिलासादायक बातमी आहे. तर कोविशिल्डला अतिशय थंड तापमानाची गरज नाहीये. त्यामुळे आपल्या देशाचं तापमान पाहता आणि एकूण स्टोरेजच्या दृष्टिकोनातून ही लस भारतीयांसाठी फायदेशीर आहे. तर कोविशिल्डची किंमत देखील इतर लशींच्या तुलनेत कमी आहे. तर कोविशिल्डची वैशिष्ट्य नेमकी काय आहे ते आपण बघूयात. कोरोनावर 90% ही लस प्रभावी ठरतीये. महिनाभराच्या अंतरात 2 डोस घेणं गरजेचं असणार आहे. 2 ते 7 सेल्सिअस तापमानाची या लशीसाठी गरज आहे. 5 कोटी डोस तयार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर ही लस बाजारात विक्रीला आली तर 500 ते 700 रुपये तिची किंमत असणार आहे. आणि July 2021 या लशीचे 30 कोटी डोस तयार करण्याचं लक्ष जे आहे ते ठेवण्यात आलंय. तर परवानगी देण्यात आलेल्या लशी या सुरक्षित असून काळजी करण्याचं काहीही कारण नसल्याचं यावेळी VG सोमानी यांनी स्पष्ट केलंय. साइड इफेक्ट्स भी बहुत बताए जा रहे हैं सर, ये सही है क्या? ना 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 ना, साइड इफेक्ट है. देखो एक बात पे पूरा आप श्योर रहिए कि किसी में भी सेफ्टी का कंसर्न होगा, थोड़ा भी कंसर्न होगा तो हम उसको कभी अप्रूव नहीं करें. कुल मिला के ये सेफ है सर, कोई साइड इफेक्ट नहीं है. 100 साइड इफेक्ट थोड़े बहुत तो होते हैं, पर वो जो जैसे छोटी मोटी साइड पे पेन होना, थोड़ा सा फीवर होना, थोड़ी सी एलर्जी होना, ये तो हर वैक्सीन में होता है. लेकिन सर लोग ये कह रहे हैं कि इम्पोर्टेंट हो जाएंगे, ये भी सही है क्या? ये तो बहुत ही बकवास है. थैंक यू. वेरी सेफ, डोंट वरी. तर राज्य आणि केंद्र शासनानं ठरवल्याप्रमाणे लसीकरण मोहीम राबवली जाणार असून आरोग्य सेवकांना आधी दिली जाणार आहे आणि त्यानंतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना, ज्यामध्ये पोलीसही आहेत, त्यांचं नंतर लसीकरण केलं जाणार आहे असं गृहमंत्री अनिल देशमुखांनी म्हटलंय. तसंच लशीचा काळा बाजार होणार नाही याची देखील पूर्ण खबरदारी घेतली जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या माध्यमातून जो काही प्रोटोकॉल, जो काही कार्यक्रम ठरवलेला आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम आपण हाती घेणार आहोत. या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये जे फोरफ्रंटला राहून ज्यांनी काम केलं, खास करून डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, नंतर आमचे पोलीस सहकारी, या सर्वांना सर्वात पहिले वॅक्सिनेशन देण्यात येईल. त्याच्यानंतर 70 वर्षाच्या वरती
ज्यांचं वय आहे नंतर 60 वर्षाच्या वरती किंवा त्यांना कोमॉर्बिड आहे कुणाल बाकी 60 वर्ष आहे पण त्यांना बाकी काही आजार आहे अशा लोकांना प्राधान्य लस देण्यात येईल आणि या पद्धतीनं संपूर्ण लसीकरणाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये ठरवलेला आहे त्या पद्धतीनं व्यवस्थित लसीकरण होईल याची संपूर्ण तयारी आमची झालेली आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं काळा बाजार होणार नाही याच्या बाबतीत फूड अँड ड्रग विभाग आणि पोलीस खातं चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊन कुठेही काळा बाजार होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. तर भारतात दोन्ही लशींना आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे. जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील हा एक अत्यंत निर्णायक क्षण असल्याचं मोदींनी या क्षणाचं वर्णन केलंय. त्यामुळे आज लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा आपण पार केलेला आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली असून ज्या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे त्या दोन्ही भारतीय बनावटीच्या लशी आहेत. ही अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्या दोन्ही लशी या मेड इन इंडिया आहेत. ते आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांची इच्छाशक्ती दर्शवतं असं देखील मोदींनी म्हटलंय. तर पंतप्रधान मोदींनी नेमकं काय ट्विट केलंय बघूयात. पंतप्रधान म्हणतायत, जागतिक महामारी विरोधातील भारताच्या लढाईतील हा एक निर्णायक क्षण आहे. सिरम आणि भारत बायोटेकच्या लशींना DCGI मंजुरीमुळे एक स्वस्थ आणि कोविड मुक्त भारताच्या मोहिमेस बळ मिळेल. या मोहिमेसाठी जीव तोडून प्रयत्न करत असलेले शास्त्रज्ञ नवनिर्मात्यांना शुभेच्छा आणि देशवासियांचं अभिनंदन. आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापूरमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर या मोहिमेला आज सुरुवात झाली आहे. यामध्ये कोल्हापुरातील 50 स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या असून यावेळी शहरातील ठिकठिकाणी जाऊन झाडावरचे खिळे काढून झाड खिळेमुक्त करण्यात आलंय. पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वतः अनेक ठिकाणी जाऊन झाडांवरचे खिळे काढण्यासोबतच झाडावर लटकवण्यात आलेले फलकही काढत या मोहिमेत सहभाग घेतला. केवळ कोल्हापूरपुरतंच नाही तर राज्यभर अशा प्रकारची मोहीम लोकांनी हाती घेण्याचं आवाहन देखील यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलंय. झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत असतानाच आहे ती झाडं जगवण्याकडे देखील आपलं नेहमीच दुर्लक्ष होत असतं. झाडांना देखील संवेदना असतात हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे अनेक वेळा झाडावर खिळे मारले जातात तर काही जण बिनधास्तपणे झाडांवर आपले जाहिरातीचे फलक लावतात. परिणामी ही सर्व स्थिती लक्षात घेता पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर ही मोहीम जी आहे ती कोल्हापुरातून सुरू करण्यात आली आहे. तर तिकडे संगमनेरमध्येही मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतःचे फलक जे आहेत ते हटवलेले आहेत. या दोन महत्त्वाच्या बातम्या आपण कोल्हापूर आणि संगमनेरमधल्या बघतोय. एका ठिकाणी झाडांसाठी मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे झाडांवर आपले स्वतःचे फलक जे लावले होते ते थोरातांनी या ठिकाणी हटवलेले आहेत. दौऱ्यादरम्यान गाडीत थांबून थोरातांनी ही कारवाई केलेली आहे. काल संगमनेर दौऱ्यावर असलेल्या थोरातांनी चक्क स्वतःचा नवीन वर्ष अभिनंदनाचा फ्लेक्स उतरवून हौशी कार्यकर्त्यांच्या अवैध बॅनरबाजीला कडाडून विरोध केलाय. यावेळी त्यांनी प्रांताधिकारी तहसीलदार नगरपालिकेचे मुख्याधिकारी जे आहेत त्यांना बोलावून या ठिकाणी फ्लेक्ससाठी नियमावली बनवण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या या कृतीचं सगळीकडे कौतुक होत आहे. बघत पुढची बातमी. कल्याणमधील कचोरे गावाजवळ होमबाबा टेकडीवरती भीषण आग लागली आहे. इथल्या दोन झोपड्यांना आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत. आगीची ही दृश्य आपण पाहतोय. धूर निघताना या परिसरातून बघायला मिळतोय. आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाहीये. कल्याणमधील कचोरे गावाजवळील होमबाबा टेकडीवरची ही भीषण आग आहे. आणि आता नांदेडमधून बातमी आहे. कापूस घेऊन जाणारा ट्रक पैनगंगा नदीमध्ये कोसळला. या अपघातात एक जणाचा मृत्यू झालेला आहे तर अन्य दोन जण अजून सापडलेले नाहीये. त्यांचा शोध सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव जवळची ही घटना आहे. हदगाव ते उमरखेड मार्गावरती पैनगंगा नदीवर हा पूल आहे. कापूस घेऊन हदगावकडून नागपूरला जात असलेल्या या ट्रकचा अचानक टायर फुटला. चालकाचं नियंत्रण गाडीवरचं सुटलं आणि ट्रक पुलावरून थेट नदीत कोसळला ज्यामध्ये चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर ट्रकमध्ये आणखीन दोन जण होते अशी माहिती मिळते. त्यामुळे आता इथे त्या दोघांचा जे की अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही आहे त्यांचा शोध सध्या घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान पोलीस आणि गावकऱ्यांनी नदीतून चालकाचा मृतदेह काढल्याची माहिती मिळते. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक जो आहे तो देखील आता बाहेर काढण्यात आला आहे. आणि आता बातमी आहे अजितदादांसंदर्भात. अजितदादांच्या सायकलिंगचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. कामकाजात दादा असलेल्या दादांचं म्हणजे कामकाजात नेहमीच ते व्यस्त असतात, मात्र इथे तर ते अगदी उत्तम पद्धतीनं सायकल चालवण्याचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे व्यायामाकडे देखील लक्ष द्या असा मेसेज ते इतरांना देताना बघायला मिळत आहे. पुण्यातील जिजाई या निवासस्थानाच्या आवारात त्यांनी हा सायकलचा आनंद घेतलाय. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. दररोजच्या धकाधकीचं जे त्यांचं नियमित वेळापत्रक असतं त्यातून थोडासा वेळ ते फिटनेससाठी देखील काढतात आणि त्यासाठी हा व्हिडिओ त्यांनी देखील शेअर केलेला आहे. आणि या व्हिडिओतून आपल्याला कशा पद्धतीनं अजितदादा सायकलिंगचा आनंद घेत आहे ते बघायला मिळतंय. त्यामुळे फिटनेस देखील तितकाच महत्वाचा आहे असा मेसेज दादांकडून देण्यात येतोय. ते नेहमी खरं तर शब्दांची फटकेबाजी करताना दादा बघायला मिळतात. राजकीय वर्तुळात त्यांचं भाषण हा खूप मोठा चर्चेचा विषय असतो, मात्र या ठिकाणी दादा सायकलिंगचा आनंद घेताना बघायला मिळत आहे. त्यामुळे एका वेगळ्या रूपात या व्हिडिओच्या माध्यमातून अजितदादा बघायला मिळत आहेत. बघत पुढची बातमी. कोरोना लसीकरणाला DCGI मान्यता दिली आहे. ही लस केव्हा येईल, कशी दिली जाणार आहे हे सर्व जाणून घेणार आहोत कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर संजय ओक यांच्याकडून. आणि त्यांच्यासोबत याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. डॉक्टर साहेब, दोन लसींना DCGI मान्यता दिलेली आहे, यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय? माझी पहिली प्रतिक्रिया ही आनंदाची आणि अभिमानाची, अशा दोन भावनांची संमिश्र आहे. आनंद ह्या गोष्टीचा आहे की करोना विरुद्धची जी लढाई आपण मार्च महिन्यापासून लढत आहोत तर त्याच्यामधला हा एक अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा मिळवण्यामध्ये आज आपण यशस्वी झालो आहोत. आणि अभिमान या गोष्टीचा आहे की दोन्ही लसी या भारतामध्ये तयार झालेल्या आहेत. फार थोडे देश असे आहेत जगामधले की ज्यांच्यामध्ये लस निर्माण करण्याची क्षमता होती आणि ती त्यांनी एका रेकॉर्ड टाईममध्ये करून दाखवली. या भारतीय लसी असल्यामुळे त्याचा फार मोठा फायदा आहे की एकतर त्यांची किंमत नियंत्रणामध्ये असणार आहे, दुसरी गोष्ट स्टोरेज 2 degrees to 8 degrees म्हणजे आपल्या घरातल्या जो रेफ्रिजरेटर असतो त्याच्यामध्ये सुद्धा ही स्टोअर करता येईल, -70 degrees गरज नाही. आणि त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, त्याचं वाटप करणं आणि त्याचं वितरण आणि शेवटी ती प्रत्यक्ष देणं ह्या सगळ्या गोष्टी सुलभ होतील. तर ह्या सर्व गोष्टींचा अभिमान आहे. राज्यात कशा प्रकारे हे लसीकरण होईल याच्यासाठी एक वेगळी समिती, हे काम टास्क फोर्स बघत नाही, याच्यासाठी एक वेगळी समिती उच्चस्तरीय राज्य शासनानं नेमलेली आहे. आणि मुंबईपुरतं बोलायचं झालं तर मुंबईची आपली मुंबई महानगरपालिकेची 4 वैद्यकीय महाविद्यालयं, तसेच त्या व्यतिरिक्त असलेली 4 मोठी रुग्णालयं याच्यामध्ये ही सोय करण्यात आली आहे. आणि राज्य शासनामार्फत डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स, सब सेंटर्स, हेल्थ सेंटर्स या ठिकाणी या माध्यमामधून हे लस देण्याचं काम सुरू होईल. याचे ड्राय रन्स पूर्ण झालेले आहेत. कोणताही ड्राय रन हा दोन उद्देशाने केला जातो, की जी व्हॅक्सिनेशन साईट आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रिपेअर्डनेस किती आहे आणि जी माणसं ते काम करणार आहेत ह्युमन रिसोर्स त्यांचं ट्रेनिंग पूर्ण आहे ना, त्याच्यात काही अडचणी येत नाहीत ना, हे तयार करण्यासाठी म्हणून ड्राय रन केला जातो, जो काल यशस्वी पद्धतीनं पूर्ण करण्यात आलाय. आणि माझी खात्री आहे की मला नाही वाटत कोणत्याही प्रकारच्या अडचणी आता आपल्याला लसीकरणामध्ये येतील. कधीपासून राज्यामध्ये हे लसीकरणाला सुरुवात होईल? माझ्यामध्ये केंद्राचा आदेश पारित व्हावा लागेल आणि त्याच्यानंतर राज्य शासनाकडे लस येऊन पोचली की तातडीनं आपण ह्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला प्रारंभ करू. माझ्या मते पुढच्या आठवड्यामध्ये ह्याला प्रारंभ व्हायला हरकत नाही. राज्यात किती केंद्रावर हे लसीकरण होईल?
नाही, मला एक्झॅक्ट संख्या माहिती नाही, कारण मी मगाशी आपण आपल्याला सांगितलं तसं राज्य शासनाची वेगळी समिती हे काम बघते, परंतु त्याची एक पेरिमीटर ठरवून दिला जाईल एखाद्या सेंटरचा, की त्या अंतरामध्ये असलेल्या लोकांना, मग त्याच्यामध्ये जे तीन आपण स्तर घेतलेले आहेत, की सर्वप्रथम आपण हेल्थ सेक्टरमधले लोक घेतो आहोत प्राधान्यक्रम, त्याच्यानंतर आपण 50 वर्षाच्या वरचे ज्याला आपण व्हल्नरेबल ग्रुप असं म्हणतो आहोत त्यांना आपण घेतो, आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन असलेल्या अशा सर्व वयोगटाच्या लोकांना आपण इन्क्लूड करतो आहोत. तर लस आणि लसीकरणासंदर्भातली प्रत्येक अपडेट अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तूर्त अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत, आणि आता बातमी आहे आमच्या खास कार्यक्रमाची. मुलं अशी काहीतरी गोष्ट करतात की याचा मोठी माणसं कल्पनाही करू शकत नाहीत. त्यांची हिंमत, त्यांचं ध्येय जबरदस्त असतं. इतकंच नाही तर त्यांच्या आशा आकांक्षा पर्वतासारख्या उंच असतात. त्यांच्या याच ध्येयप्राप्तीला सॅल्यूट करण्यासाठी न्यूज 18 घेऊन येत आहे एक अनोखा शो ज्याचं नाव आहे बायजूज यंग जिनियस. या बायजूज यंग जिनियसमध्ये संपूर्ण देश मुलांचं कौशल्य बघणार आहे. मग त्या मुलांचं वय छोटं का असेना, ज्यांचं वय छोटं आहे मात्र झेप मोठी आहे, मग ही मुलं कोणत्याही शहरात, कोणत्याही महानगरात किंवा कोणत्याही भागातील असू देत, ती आपल्या बुद्धीनं आणि वेगळ्या अंदाजानं जगाला चकित करतील. तर हा खास कार्यक्रम आम्ही तुम्हाला 16 जानेवारीला दाखवणार आहोतच, मात्र त्यापूर्वी आम्ही तुम्हाला काही खास आणि कमालीच्या मुलांना दाखवणार आहोत. आता आपण पाहणार आहोत दिल्लीत राहणारी 12 वर्षांची पारिकुल भारद्वाज. ती सर्वात कमी वयातील हाय अल्टिट्यूड रेस्क्यूअर आहे, जिनं देवांचे देव असलेल्या महादेवांच्या केदारनाथमध्ये आपल्या शौर्यानं सर्वांना चकित केलंय. बघूयात. June 2019 बाबा केदारनाथ के द्वार पर 13 साल की एक निडर बच्ची -7 डिग्री तापमान पर कुदरत से जूझते श्रद्धालुओं का फरिश्ता बन गई. जब 14,000 फीट की ऊंचाई पर ठंड और थकान से बेहाल होकर श्रद्धालु बेहोश होने लगे तो मौसम और इंसान के बीच दीवार से बन खड़ी हुई परिकुल भारद्वाज. परिकुल के इसी शौर्य को सराहा गया और इसी साल जनवरी में राष्ट्रपति के हाथों बाल शक्ति पुरस्कार से सम्मानित किया गया. पहाड़ों पे यूजुअली कोई फीमेल डॉक्टर ज्यादा होती नहीं, और सबसे ज्यादा सफर करते बच्चे और लेडीज, तो उनके लिए ये बहुत अच्छा रहेगा कि कोई उनसे बात कर सके, उनकी प्रॉब्लम के बारे में समझ सके. क्योंकि हर कोई काम, हर जैसे कि कोई मेल डॉक्टर है वो किसी फीमेल से इतने आराम से बात नहीं कर सकता. काफ़ी सारे यात्री लेडीज़ यात्री थी जो भीग गई, फिर भी भीग जाने के बाद में वो बेहोश हो गई. परिकुल ने आकर के तुरंत हमारे जो सिक्स सिग्मा हाई ऑल्टीट्यूड हॉस्पिटल को बताया कि ऐसे ऐसे वहाँ पर कुछ लेडीज़ बेहोश हो गई हैं, तो हमारी रेस्क्यू टीम ने वहाँ पर जाकर उन लोगों को रेस्क्यू किया और उनकी जान भी बचाई. परिकुल देश की पहली और सबसे छोटी उम्र की फीमेल रेस्क्यूअर है और उसे सिक्स सिग्मा हाई एल्टीट्यूड, ITBP, NDRF, BSF और एयर फोर्स से साझा ट्रेनिंग मिली है. 2017 से लेकर 2019 तक लगातार 3 साल परिकुल ने अपनी गर्मी की छुट्टियों के पूरे 45 दिन केदारनाथ में बिताए और वहां श्रद्धालुओं की सेवा के इसी जज्बे पर राष्ट्रपति से लेकर प्रधानमंत्री तक शाबाशी पाई. बहादुर बच्चों की परेड में परिकुल शामिल हुई. थल सेना अध्यक्ष ने सराहा और इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड में भी नाम आया. लेकिन परिकुल की एक इच्छा अभी पूरी नहीं हुई है. आगे के लिए मैंने सोचा है कि हम अपना एक इंस्टीट्यूट लाए जो कि पहाड़ों पे हो और हम वहाँ पे लोगों को ट्रेनिंग दे सकें, और कैसे वहाँ पे हम पहाड़ों पे कैसे सबको मेडिकल सर्विसेज प्रोवाइड कर सकते हैं एंड उनको स्पेशली ट्रेन कर सके. ये सपना आज नहीं तो कल पूरा करेगी परिकुल, क्योंकि उसे पहाड़ों से प्यार है.
पहाड़ की ऊंचाइयां उसे डराती नहीं है बल्कि और ऊंचा उठने का साहस और जुनून देती है। खरच ही मुलं कमाल आहेत आणि त्याचमुळे अशा प्रकारची कितीतरी धैर्यवान आणि बुद्धिमान मुलं आपल्या आसपास आहेत हे आपल्याला माहितीही नसतं। तर अशा या बुद्धिमान आणि धैर्यवान मुलांचा अनोखा शो आणि मोठ्यांबरोबरची जुगलबंदी आपण न्यूज 18 वरती 16 जानेवारीपासून पाहू शकणार आहात। तर बायजूज यंग जिनियस न्यूज 18 मराठीवरती हा शो दर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आणि दर रविवारी 11:30 वाजता आपण पाहू शकणार आहात।